अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अकील, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। खास खबर यह है कि आज परभनी शहर में जिस तरह से परभनी शहर के सावली विश्राम गृह यहाँ पर महायुति की जानिब से एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया था, इस पत्रकार परिषद में विधान परिषद के आमदार बाबा जानी खान दुरानी, जिंतूर मतदार संघ के आमदार मेघनाथाई बोर्डीकर, उसी के साथ में यहाँ पर माजी आमदार रामप्रसाद जी बोर्डीकर, इनके भी मौजूदगी थी। यही नहीं, इसके अलावा पाथरी विधानसभा मतदार संघ के माजी आमदार मोहन फल, इनके भी इस वक्त मौजूदगी थी। माजी आमदार खाने काका ये भी इस पत्रकार परिषद में मौजूद थे। जिस तरह से यहाँ पर पत्रकार परिषद में मालूमात दी गई है कि पदाधिकारी कार्यकर्ता मनोमिलन कार्यक्रम आने वाले 14 जनवरी 2024 को रखा गया है। महायुति के भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रमुख पक्ष के साथ में घटक पक्ष के पदाधिकारी कार्यकर्ताओं का मनोमिलन रविवार 14 जनवरी 2024 को परभणी शहर के रेणुका मंगल कार्यालय यहां पर महायुति समन्वय मेलावे का आयोजन किया गया है, जिसकी पत्रकार परिषद आज शुक्रवार जुमा के दिन आयोजित की गई थी। इस पत्रकार परिषद में जिस तरह आमदार मेघनाथाई बोर्डीकर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, राजेश दादा विटेकर मालूमात दी है, इसके साथ में पत्रकार परिषद में राष्ट्रवादी कांग्रेस के जिला अध्यक्ष आमदार बाबा जानी खान दुरानी, माजी आमदार रामप्रसाद जी बोर्डीकर, माजी आमदार मोहन भाऊ फल, भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष, ग्रामीण जिला अध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे, नगर महानगर अध्यक्ष राजेश देशमुख, आनंद भरोसे प्रमोद वाकोड़कर, शिवसेना के माजी खासदार सुरेशराव जाधव, वेंकट शिंदे, माधव कदम, इनके साथ में सुरेश भूमरे, भास्कर लंगोटे, संजय शेड़के, बालाजी रुद्रवार, किरण तड़ेकर, रोहन सामाले, इनकी मौजूदगी थी। इलावे में जिस तरह से यहाँ पर पत्रकार परिषद ली गई और पत्रकार परिषद में जो मालूमात देना था ये मालूमात इस वक्त ये दी गई है कि मेलावा का जिस तरह से यहाँ पर समन्वय समिति की जानिब से मेलावा लेना है, मकर संक्रांति के मौके पर मेलावा लेना है, ऐसा भी इस वक्त कहा गया है। पूरे महाराष्ट्र राज्य भर में जिला स्तर पर कार्यकर्ता पदाधिकारी मेलावा आयोजित किया गया है। मेलावे में पदाधिकारी बूथ, इस मेलावे का मकसद ये है रहने वाला है कि यहाँ पर इस मेलावे में पदाधिकारी बूथ प्रमुख इनकी बैठक लेना है और आने वाले कार्यकाल में जिस तरह से यहाँ पर इलेक्शन होना है उसी के चलते महायुति के सभी पक्ष के पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित यहाँ पर रहें, इन्होंने रहना चाहिए, ऐसा भी इस वक्त आह्वान किया गया है। पत्रकार परिषद में किस तरह की बात इस वक्त कही गई है आइए जानते हैं पूरी तरह से परभनी आज तक पर, सिर्फ और सिर्फ परभनी आज तक पर के किस तरह की बात यहां पर तमाम पॉलिटिशियनों ने कही है। सर्वप्रथम या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी महायुतीच्या वतीने व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनापासून या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद महायुतीच्या वतीने आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमाला आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित आमदार बाबाजींनी दुरानी साहेब, माजी आमदार आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, माजी आमदार मोहनभाऊ फड, माजी आमदार हरिभाऊ काका लहाने, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष संतोष भाऊ, शहरचे अध्यक्ष राजेशजी देशमुख, शिवसेनाचे जिल्हा प्रमुख आदरणीय व्यंकटरावजी शिंदे साहेब, आदरणीय माधवरावजी कदम उपस्थित, सुरेशरावजी भुमरे उपस्थित, भास्करांना लंगोटे, संजयभाऊ शेळके व बालाजीजी रुद्रवार। या ठिकाणी आजच्या या पत्रकार परिषदेचं मुख्य आयोजन याच्यासाठी केलेलं आहे की दिनांक 14 तारखेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना यांच्या वतीने संक्रांतीच्या मुहूर्तावर तिळगुळ घ्या व गोडमोड बोला या स्वरूपाने या ठिकाणी महायुतीच्या सर्व जिल्हास्तरीय तिन्ही पक्ष व आमचे 12 मित्र पक्ष यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा एक मेळावा या ठिकाणी, समन्वयक मेळावा या ठिकाणी आयोजित करायचा आहे आणि ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि शिवसेना यांच्या सर्व बूथ लेवलचे असतील, तालुका कार्यकारिणी असतील, तालुक्याच्या मुख्य ठिकाणी काम करणारे, शहराच्या मुख्य ठिकाणी काम करणारे सर्व कार्यकर्त्यांचं एक मनोमिलन व्हावं, एक तिळगुळ घ्या गोडगोड बोला व त्या ठिकाणाहून या ठिकाणी येणाऱ्या सर्व निवडणुकीला महायुतीचा एक समन्वय आहे आणि एक चांगल्या ताकदीनं त्या ठिकाणी महायुती प्रत्येक निवडणुकीमध्ये
ताकदीनं उतरणार आहे असा संदेश देण्यासाठी या ठिकाणी ही 14 तारखेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याच्यासाठीच आज आपल्या सर्वांना ही माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. उर्वरित शिवसेनेचे आमचे समन्वयक आदरणीय हरिभाऊ काका या ठिकाणी पुढील आपल्याला सर्वांना हितगुज करतील. आदरणीय सर्व पत्रकार बंधू, मी परभणी जिल्हा लोकसभा समन्वयक म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे. आपल्याला पहिला परिचय करून देतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आमच्या तीनही पक्षाची आणि मित्रपक्षाची युती या ठिकाणी झालेली आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, आपण कालचा निकाल ऐकलेला आहे. अधिकृत शिवसेना ही शिंदे साहेबाकडे आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं काही हे वाटणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आज ही पहिलीच पत्रकार परिषद आमची आहे. जसं दादाने या ठिकाणी आपल्याला कल्पना दिलेली की संक्रांतीचे निमित्त एक साधून आमच्या पक्षाची एक बैठक आणि मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला 14 तारखेला, तर त्या 14 तारखेच्या निमित्ताने सर्व आमचे जे प्रमुख असतील, प्रत्येक पक्षाचे घटक असतील, तुमचे भूतप्रमुख असतील, तुमचे समन्वयक म्हणून आम्ही अनेक पदं या ठिकाणी भरलेली, त्यांचे पदाधिकारी असतील, या सर्वांचे मार्फत एक संयुक्त बैठक तिचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या बैठकीच्या माध्यमातून पुढील वाटचाल काय असणार आहे याची रूपरेषा त्या ठिकाणी आमचे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी घेतील. पण तत्पूर्वी आपल्या जिल्ह्याचा समन्वय असावा आमच्या तिन्ही पक्षाचा या उद्देशाने हा मेळावा आयोजित केलेला आहे. आणि ह्या मेळाव्याला आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असतील, सर्व आमचे पक्षाचे प्रमुख उपस्थित असतील, अशा प्रकारच्या या बैठकीचं आयोजन आम्ही केलेलं आहे. तर एवढं या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद. महायुतीचे सर्व कार्यकर्त्यांचा मनोमिलन होईल, त्यामध्ये त्याचा परिचय होईल आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या आता येणारी जी निवडणूक आहे बसूनच बोला की हे निवडणूक मध्ये आपण कसा पुढे जायचं आहे. आणि अजून समजा उमेदवारी बद्दल वरती नेत्याने ठरविते, मग पुणे पक्षाला म्हणजे महायुती मध्ये कोणाला उमेदवारी मिळू शकते, घडीला मिळेल किंवा पानाला मिळेल, वरती नेते ठरविते. पण त्याची आधी पूर्वतयारी सर्व तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते येणार निवडणूक आता वेळ कमी आहे, त्याच्यासाठी सर्वांनी कामाला लागायचं आणि ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम सर्वांनी करून करायचं. त्याच्यासाठी एक संयुक्त पत्रकार, त्याच्यामध्ये जसं की शिंदे गटाकडून काका एक समन्वय आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि बीजेपी कोण बोर्डीकर साहेब आहेत, तिन्ही जे आहे मला काय विचारायचं प्रोटीन बोला बोला बोला. येणाऱ्या 14 तारखेला महायुतीचे जे काही घटक पक्ष आहेत, 12 घटक पक्षांचा महामेळावा आयोजित केला आणि येणारी जी काही लोकसभा निवडणूक आहे ती सर्व पक्ष एकत्रित येऊन लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. मग ते जसं बाबाजी साहेब म्हणले की आज मग ती जागा कमळाला सुटेल, घड्याळाला सुटेल किंवा सेनेला सुटेल, परंतु ज्याही पक्षाला जागा सुटेल त्या पक्षाचं सर्व मिळून आम्ही एकत्रित काम करणार आहे. आणि आता जसं जिल्ह्याचा समन्वयासाठी हा मेळावा ठेवला आहे, तसाच उद्या भविष्यामध्ये तालुका लेवलवर हा मेळावा होईल, सर्कल लेवलपर्यंत आम्ही असे महायुतीचे सर्व पक्षांचे एकत्रित समन्वय मेळावा घेऊन
एकमेकाचं असं मनानं सुद्धा आम्ही वेगवेगळे पक्ष असले तरी मनानं आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करणार आणि येणारी जी काही निवडणूक आहे ती आम्ही ताकदीनं महायुतीच्या महायुतीचा उमेदवार देऊन आम्ही लढवणार आहे. त्याच्यासाठी मी जे काही आजचं जे काही सर्व पक्षाचा समन्वय व्हावा, सगळ्यांच्या भेटीगाठी व्हाव्या, सगळ्यांचं आता येणारी जे काही 14 तारीख आहे ती आपल्या संक्रांतीचा मुहूर्त साधून आम्ही तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. कधी आता याच्यापूर्वी जे काही निवडणुका झाल्या थोडंसं वेगवेगळे म्हणून लढले गेले, आता आम्ही सगळं एकत्र येऊन लढणार आहोत आणि हे सगळे आपल्याला माहिती मिळावी याच्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. येणाऱ्या 14 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यावर हा समन्वय महामेळावा होतोय आणि मग आता जिल्हा झाले की मग पूर्ण जिल्ह्याचा एक विभागावर महामेळावा होईल, जिल्ह्याच्या खाली सुद्धा तालुका सर्कल लेवलला होणार आहे असं सगळं आम्ही नियोजन लावले. या सगळ्याची आपल्याला माहिती मिळावी म्हणून आपण आजची पत्रकार परिषद आजच्या परभणी जिल्ह्याचं भारतीय जनता पार्टीचे समन्वयक म्हणून मेघनादिजी बोर्डीकर आहेत, शिवसेनेचे समन्वयक म्हणून काका आहेत आणि राष्ट्रवादीचे समन्वयक म्हणून राजेंद्रदादा विटेकर आहेत. या तिघांच्या नेतृत्वाखाली तिघांच्या समन्वयक म्हणून त्यांनी पूर्ण समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार आहे. सकाळी 11 वाजता परवा 14 तारखेला भारतीय जनता पार्टी सगळे पक्ष कशामुळे एकत्र आले, विचार विनिमय होईल, विचाराची देवाणघेवाण होईल, संवाद कार्यकर्त्यासोबत पहिली बैठक असणार आहे ना, तीन पक्षाचे व मित्र पक्षाचे प्रमुख कार्यकर्त्यापर्यंत ज्या विचाराने एकत्र राज्यावर आले ते खालच्या कार्यकर्त्यापर्यंत ती भूमिका लक्षात आली पाहिजे म्हणून पहिली बैठक महायुतीची जिल्ह्यातली तिन्ही पक्षांची गट सूचना राहणार. राष्ट्रवादी तिन्ही जे काही गोष्टी एकत्र आल्या विचित्र मला वाटतं तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त खोलवर सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु कार्यकर्ता सुद्धा वर जसं एकत्र बसले सगळे तर खाली सुद्धा सगळ्यांनी एका विचाराने एका मनाने एका दिलानी निश्चित लोकसभा नाही फक्त येणाऱ्या निवडणुका मग त्या नगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषदच्या असतील, पंचायत समितीच्या असतील, जिल्ह्यामध्ये कोणतीही निवडणूक जर लागली ती लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा कार्यकर्त्याची निवडणूक त्यामध्ये सुद्धा सगळ्यांनी एका विचाराने एका भूमिकेने काम केलं पाहिजे. म्हणून सगळ्या कार्यकर्त्याला बोलून 14 तारखेला विचारविनिमय किंवा भूमिका सांगण्याचं काम त्या आमच्या बैठकीमध्ये त्या मेळाव्यामध्ये होणार. आणि आज जसं 14 तारीख ही आपण परभणीच्या मेळाव्याची ठरवली आणि त्या आपली एवढीच आहे की प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आपल्या माध्यमातून तसा निरोप उद्या आम्ही त्या निरोप आमच्या सगळीकडे जाणारच आहे तर आपल्या उद्याच्या लेखनीत उद्याच्या याच्यातून जर आणखी त्याचा चांगल्या पद्धतीने हे व्हावा एवढी आमची या बैठकीच्या निमित्तानं आपल्याकडून अपेक्षा आहे. तर मला वाटतं या बाबतीमध्ये राज्यात कसं झालं कशामुळे झालं हे सांगायचं म्हणण्याचा इतिहास हा 2014 पासून घ्यावा लागला. अरे 14 ला परिस्थिती जी होती राज्याची त्या परिस्थितीमध्ये लोकसभा ज्या लढवल्या गेल्या, विधानसभा ज्या लढवल्या गेल्या त्या युतीच्या माध्यमातून लढवल्या गेल्या आणि त्यानंतरचं जे काही चित्र घडलं आणि ते घडल्यानंतर चित्र त्यामुळं काही संभ्रम अवस्था सर्वसामान्यांमध्ये असू शकते ती कुठंतरी दूर झाली पाहिजे. आता शिवसेनेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर राज्याचे जी शिवसेना होती मूळ ठाकरे साहेबांची उद्धवजीची आता मालाजी उद्धवजीची त्यांनी जी पटरी सोडली हिंदुत्वाची
लढले एकाच्या बरोबर आणि निवडणूक झाले गेले दुसऱ्या बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मला वाटतं माणसापर्यंत पसरलेल्या आहेत आणि मग त्यामुळे जो काही मतभेद त्यांच्यामध्ये झाला आणि त्यांच्यातले काही लोक फुटून आले तिथं पहिल्यांदा आणि त्यामुळं हे गव्हर्नमेंट मला वाटतं 22 लाच म्हणावं लागेल ना 22 ला बदल घडला. आणि आता या वर्ष 6 महिन्याच्या आधी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जे घडले आणि देशातलं जे काही चित्र आज पाहायला मिळतंय देशातलं जगच आज मोदी साहेबांकडे पाहायला लागलं आणि मग देशातले जे काही राजकीय माणसं असतील सामाजिक काम करणारे माणसं असतील मग ते कोणत्या विचाराचे कोणत्या गटापेक्षा सगळे जण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येण्याची उत्सुकता वाढली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हे असं घडलेलं आणि गेले कित्येक वर्षापासून जे प्रश्न भिजत पडलेले होते. कारण कालच मी तुमच्या असेच राज्यामध्ये काहीतरी मला वाटतं मतं घेणं चालू त्याच्यात मी ऐकत होतो मग ते 370 असेल राम मंदिराचा असेल आता बरेच असे प्रश्न जे आहेत प्रश्न मला वाटतंय आणि ते राहिलेले अनेक प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी फक्त जर देशातले सर्वसामान्य नागरिक किंवा मतदार जर पाहत असेल तर ते मोदी साहेबांकडे पाहतील आणि म्हणून ही आमची महाराष्ट्रामध्ये महायुती झाली. मग या युतीमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यामध्ये थोडा संभ्रम राहता कामा नाही. कार्यकर्ते हा एका विचाराने कामाला लागले पाहिजे आणि इथं लोकसभेपुरतं म्हणून नाही लोकसभेचाच विषय आला लोकसभेपुरतं म्हणून हे गरीब तुम्ही चुकीत आहे. लोकसभा असेल उद्याची येणारी विधानसभा असेल उद्याच्या नगरपालिका असतील उद्याच्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील पंचायत समित्या असतील छोट्या मोठ्या निवडणुकीत सुद्धा आम्ही सगळे एका विचाराने काम करू हा निर्णय आम्हाला 14 तारखेला संकलांच्या भेटी घ्यायचा त्यामुळे ही उद्याची बैठक आम्ही 14 तारखेला बोलवली. मला वाटतं या बैठकीमध्ये बऱ्याच गोष्टीचा वापर होईल त्याचं सगळं चित्र प्रत्येकाच्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळेल कारण कसं घडलं काय घडलं कशामुळे आलो कशा काय झालं हे तुम्हाला ऐकायला मिळणारच आहे. पण आज एवढंच हे आहे की परभणीमध्ये भाजप असेल अजितदादा गट राष्ट्रवादी असेल शिवसेना शिंदे साहेबांचा गट असेल किंवा आमचे सगळे मित्र पक्ष आम्ही एकत्र दिलाने काम करणार आहोत हे चित्र आम्ही तुम्हाला 14 तारखेला निश्चित तुमच्या समोर येईल आणि त्या दृष्टीनं आमचे वाटचाल किंवा त्या दृष्टीनं आमचा हे चालू आहे. तर आजही आमच्या कोणामध्ये दुमत किंवा हे असं काही कारण नाही निर्णय पक्षाच्या नेत्यांनी घेतलाय श्रेष्ठींनी घेतलाय आणि जो निर्णय त्यांनी घेतलाय तो आम्हाला सगळ्याला मान्य झालेला आहे आणि म्हणून आम्ही एकत्र परभणी जिल्ह्याचं सुद्धा चित्र व्हावं त्या दृष्टीनं ही बैठक आपण राज्यातलं आम्ही जिल्ह्यातले पहिलेच एकत्रित आहोत असं काही मत आमचं हे नाही हे झाल्यामुळे आणखी बळकटी आली बळकटी आली आता काय तरी आमच्या काय बाबाजी साहेबांचे काय मतभेद आमचे नव्हते ना आमचे शिंदे गटाचे नानेसाहेबांचे काही मतभेद नव्हते आणि विचार नानेसाहेबांचा आमचा तरी पहिलेपासूनच हिंदुत्वाचा हा होता ऐकलं का आणि आता हिंदुत्वाचा हा विचार जरी आमच्या दोघांचा जरी असेल तर मोदी साहेबांचा विचार राष्ट्रवादी आमच्या अजितदादाला पटल्यामुळे स्पष्ट केली काय होणार आहे काय नाही होणार हे आम्ही पण कोणताही उमेदवार आला तरी सगळ्यांनी एका दिलानी काम केलं पाहिजे. यावेळेस परभणीचं चित्र हे मोदी साहेबांच्या पाठीशी उभं करायचं हा संकल्प आम्ही केलेला आहे त्या संकल्पासाठी 14 ची बैठक तिन्ही पक्षाचे नेते इथं आहेत राष्ट्रवादीचं तर आहेत राजे दादा भाजपमधून आणि शिवसेनेतून कोण कोण इच्छुक आहेत नाव सांगतील ऐका उत्सुक म्हणजे कसं आहे आम्ही आमच्या जागेवर उत्सुक उद्या देऊ नये कारण ही जागेला माणसाला निवडून
या जागेवर माणसांसाठी जे काही समीकरण, मग ते आमचे मोदी साहेब असेल, लड्डाजी असतील किंवा शाहसाहेब, यांच्या ज्या काही आपल्या शाहसाहेबांना तर चाणक्य ही पदवी मिळाली, मग आता त्यांचा फॉर्म्युला कसा कसा समोर येतोय ते काय आज आपण इथं सांगू शकणार. पण देशामध्ये ज्या काही निवडणुका काल झाल्या विधानसभेच्या, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या चांगल्या माणसांना बाजूला बसावं लागलं, खासदार लोकांना आमदारकीला उभं करावं लागलं, काय काय होऊ शकेल हे सांगता येत नाही. पण अभ्यासपूर्व निर्णय घेणारे आमच्या नेते आज आमचे देशाचे काम पाहत आहेत असे नेते, आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो आमच्या सगळ्याला मान्य राहील हे सांगण्यासाठी आम्ही एकत्र आणि कोण उभा राहणार हा विषयचा प्रश्न त्याला मिळेल, राजेशला मिळाला तरी काही अडचण नाही. पण वारंवार तुमच्या भाजप नेत्यांकडून आम्ही जे काही विचार करतो, आम्ही म्हणजे जिल्ह्याच्या लेवलचे नेते मंडळी जी विचार करते की दिल्ली ही फक्त जर कोणी सहन करू शकत असेल ती भाजपचं नेतृत्व तिथे होणार आहे. आणि आजही मला असं वाटतंय की राज्यातली जर याच्या आधीची जरी परिस्थिती पाहिली आणि आता उद्याची एखादी जरी परिस्थिती पाहिली किंवा या 9-10 वर्षामध्ये जे चित्र देशाचं उभं राहिले की सर्वसामान्य माणूस मुलीला वाटायला मोदीचा एक विचार लोकांच्या पर्यंत गेलेला आहे, आणि म्हणून मोदीसाठी 30-35-40% मतं हे कोणाच्याच वर मिळणार नाही, ते फक्त मोदी साहेबांच्या नावावर मिळणार आहे. 10-15% कोटीचा असलेला माणूस कुणी असेल माझं तर म्हणणे की 60% मोदी साहेब विषयच नाही, 60% मध्ये एका साईडला जाऊ शकते मोदी साहेबांच्या म्हणण्यात. उमेदवार काही फार मोठा वेळ आहे, पण उमेदवार सुद्धा ह्या लोकसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसांनी तो एक्सेप्ट केला पाहिजे, काय करायचं एक्सेप्ट केला पाहिजे. त्या दिवशी आलं तसं कोणी उभा कोण केलं नाही का, अवघ्या 40,000 पडलाय. पण त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये काही गोष्टी घडतात, त्याच्यावर आता अजून काही त्यांच्या करण्याची गरज नाही. पण मोदी साहेबांच्या नावावर होणार असल्यामुळं भारतीय जनता पक्षाचा भूमिकाच महाराष्ट्र नेत्याची असे की प्रत्येक जागा ही भाजपच्या कमळावर लढवली गेली पाहिजे, आणि जे राज्याचे काम नेते मंडळी आहे त्यांचं म्हणणं आहे की परभणी ही भाजपने लढवायची मनाने बोलत नाही. माझं मत आहे हे मत वर्ष नाही काय हे मत बरोबर आहे, पण माझं मत असेल कोणताही उत्तर असेल त्याला सोपं जर जाणार निवडणूक फक्त कळावर जाऊ शकते हे माझं माझं म्हणणे ठीक आहे. उमेदवार आला तर कंपरमाईज माझ्या म्हणणे असे आता सध्या परिस्थिती अशी आहे राज्यासमोर शिंदे गट असेल किंवा अजित दादा असेल दोन्हीच चिन्हच आज माझी माहिती आहे कालच्या याच्यावर ऐकल्यावर या दोघांना जीवनाची अडचण येते असं चालू आहे. कुणाला ठाकरे गट आपल्या बाजू साहेबांना बी आणि शिंदे साहेबांना बी की ही भविष्यवाण काही राहील असं नाही दिसत चित्र नाही म्हणून म्हणतोय मी. मग नवीन चिन्ह येऊन मैदान करून ती लोकांच्या पर्यंत पोहोचिन आणि त्याच्यावर त्याची हे करणं त्याच्या कोणत्याही पक्षाचा उभारायला तर कोणत्याही चिन्हावर उभार आहे असं म्हणतात. मग चिन्ह आज जे काही पॉप्युलर झालंय लोकसभामध्ये चिन्ह घेऊन केलं तर विषय नाही ना, त्या चिन्हावर चिन्ह कोणते असलं तर करू आपण. पण माझी भूमिका आहे मला जे वाटते की जिल्ह्यामध्ये सीट काढायची असेल मोदी साहेबांच्या पाठीशी उभी करायची असेल तर कमळ जर असेल तर फार
इझी गोईंग आपल्याला सगळं होईल. आणि भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची समन्वयक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. आदरणीय लहाने काकांकडे शिंदे शिवसेनेची जबाबदारी आहे. राजेंद्रदादांच्याकडे राष्ट्रवादीची जबाबदारी आहे. आणि सर्व घटक पक्ष पण आमचे सहयोगी या ठिकाणी आले असतील. आणि आमच्या सगळ्या पक्षाचे सगळे गोडीकर साहेब आहेत, खासाहेब आपले, कदम साहेब आहेत आमचे, सगळेजण मोहन भाऊ वगैरे या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहात. कृषीदाराबद्दल मी क्षमा मागते. परंतु ह्या देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न जे मोदीजी बघत आहेत, आणि आताच आपण झालेल्या तिन्ही निवडणुका म्हणजे चारही विधानसभेचा निकाल बघितला तर देशातल्या जनतेला सुद्धा मान्य आहे की मोदीजीच हे आपलं भविष्य आहे, देशाचं भविष्य आहे, आणि प्रत्येक व्यक्तीचं सुद्धा भविष्य हे मोदीजीच चांगलं करू शकतात. त्यामुळे भारतभराचा कौल हा मोदीजींच्याच कडे आहे. आणि ही निवडणूक आम्हाला महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लढणार आहोत. आणि हा संदेश जसं आपण बघता म्हणजे राज्याच्या पातळीवरती सगळ्या नेत्यांचं दिलजमाई झालेली आहे, सगळं काही चांगलं आहे, पण ते खालपर्यंत जाण्यासाठी महायुतीचा समन्वय मेळावा जिल्हास्तरीय होणार आहे, त्याच्यानंतर तालुकास्तरीय मेळावा होणार आहे, विभागावरती पण होणार आहे. त्याच्यासाठी ही बैठक आहे. आणि आम्ही इथून मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हा नारा भारतीय जनता पार्टीचा पूर्ण भारतभराच्या या लोकसभा साठी आहे. तो 400 पार मध्ये परभणीचा सुद्धा खासदार या ठिकाणी जो मेळावा 14 तारखेला होणार आहे तिथपासून त्या दिवशीपासून आम्ही लोकसभेच निवडणुकीची तयारी एकत्रितरित्या आहोत. एवढाच संदेश देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. आणि ज्यासाठी आमच्या इथे दिलाई झालेली आहे त्यासाठी सुद्धा खाली बूथ पर्यंत आमच्या सगळ्या आमचे इथे पक्ष आणि इतर 11 पक्ष एकत्रीकरण गावागावामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही सगळेजण करणार. आम्ही ऍक्च्युली सगळ्यांना निरोप दिले होते. बच्चू कडूंचा पक्ष आहे आपल्याकडे, राष्ट्रीय समाज पक्ष आहे, शिवाय सगळ्यांना आम्ही निरोप दिलेले आहेत. प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतील म्हणून आरपीआय पण तुम्हाला 14 तारखेला सगळे पक्ष दिसतील सुद्धा त्या दिवशी सगळ्यांना गोड बोला असतात. त्याच्यानंतर सुद्धा आम्ही गावागावापर्यंत तुम्हाला आमचा समोर झालेला आहे. 14 तारखेचं निमंत्रण सगळ्यांना 14 तारखेचं आज आव्हान करा की प्रत्येक गावातून पत्रकार परिषद फक्त आमच्या तिघांना घ्यायला सांगितली होती, पण आम्ही सगळ्यांना मान सन्मान द्यायचा म्हणून आम्ही सगळ्यांना जॉईन केले. तुम्ही ते फाटे फोडू नका. 14 तारखेला तुम्हाला त्यांनीच आमंत्रण दिले सगळ्यांना, त्यांनीच इन्व्हाइट केले. दीदी एक प्रश्न असा आहे, साहेब पण बोलले आता बोलले साहेब, कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आले, शिवसेना एकत्र लढली, नंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी दुसऱ्या सोबत गेले, आणि नंतर आता तुम्ही एकत्र आले शिवसेना, मूळ शिवसेना जे म्हणतात आता शिंदे साहेबांकडे गेली. आता भाजप आणि शिवसेना एक हिंदुत्वाचा मुद्दा आहे, पण राष्ट्रवादीला मान्य आहे का हा मुद्दा? जे आता तुमच्या सोबत जे राष्ट्रवादी आहे ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम आहे का? म्हणजे त्यांना तो मान्य आहे का हा मुद्दा? अजेंडेवर आहे का राष्ट्रवादी? अजेंडाच्या राष्ट्रवादी गटाने मोदीजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे, त्यामुळे हे बाकीचे मुद्देच नाही. भारतातल्या प्रत्येक मतदारांनी भारतीय म्हणून जो राहतो मोदींना केले, त्यामुळे हा प्रश्न नाही. मोदीजींच्या कामावर मोदीजींच्या घडले आणि चित्र जे उभं राहिले देशाचं, त्यामुळं अजितदादा मोदीजींनी कधी भेदभाव कुठल्या योजनेमध्ये केले? आभार व्यक्त केले. त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव आपल्या मंचावर उपस्थित सर्व राजकीय मंडळी या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि
14 तारखेच्या मेळाव्याविषयी छान चर्चा झाली. माझे तसे सर्व सिनियर मंडळी आहेत, त्यांनी आपण पक्षाला सांगितलं. मला काम उच्च सांगायचं आहे की आज चिन्हा मेळ्यापासून आपल्या सरकारच्या शिवाजीपणावर खासदारी शिवसेनेकडून निवडून आले आणि म्हणून या भविष्यात आमच्या शिवसेनेच्या भविष्यपणावर उमेदवार सदस्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यावे आणि आपण सर्वजण या ठिकाणी न्यूज कवर की हमारे पर बने आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तारहान पठान दी फैक्ट्री टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुजर परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान परभणी आज तक के मराठवाडा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाडा ब्यूरो चीफ फेरोज खान पठान परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सदाम शेख निजाम 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान इन्होंने मिलकर मैं हूँ सैयद अखिल. आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक. आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं. उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें. आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सअप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं. मुझे दीजिए इजाज़त. जय हिंद.